नमस्कार, मी किरण, अॅग्रोवन डिजिटलच्या मार्केट बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सुरुवातीला पाहूयात ठळक बातम्या. मानोऱ्यात कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याची जोरदार मागणी. खानदेशात कांद्याचं क्षेत्र वाढलं, भाजीपाला उत्पादनावर परिणाम होणार. आणि याच्या मोठ्या बातमीत पाहूयात किस्सा सोयाबीनचा. सोयाबीन बाजारानं मागच्या 6.5 वर्षांचा विक्रम मोडत 2020चा शेवट केलाय. मिलर्सनी खरेदी वाढवल्यानं प्लांटचे भाव 4,740 रुपयांपर्यंत पोहोचले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात तेजी असल्यानं आणि भारतीय सोयाबीन स्वस्त असल्यानं निर्यात वाढीची शक्यता आहे. फेब्रुवारी अखेरपर्यंत या सगळ्याचा भाव पातळीवर काय परिणाम होईल जाणून घेऊयात या बुलेटिनच्या शेवटाकडे. आता पाहूयात सविस्तर बातम्या. कापूस उत्पादनात मानोरा तालुका अग्रेसर असताना या ठिकाणी कापूस खरेदी केंद्र नाहीये, याचा फटका तालुक्यातल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना झेलावा लागतोय. इथल्या शेतकऱ्यांना कारंजा किंवा मंगळूरपीर तालुक्यातल्या केंद्रांवर कापूस विक्रीला न्यावा लागतोय. याकडे लक्ष वेधण्यासाठी मानोऱ्याच्या दिग्रस चौकात परिवर्तन शेतकरी संघटनेच्या मार्गदर्शनात रास्ता रोको करण्यात आलाय. यंदा मानोऱ्यात सुमारे 10,000 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर कापाशीची लागवड करण्यात आली. शेतकऱ्यांकडून वारंवार मानोऱ्यात शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती, पण ही मागणी अजूनही दुर्लक्षित ठेवण्यात आली आहे. उत्तर भारतात पडणाऱ्या थंडीचा फटका राज्यातील केळी दराला बसल्याचं आपण 21 डिसेंबरच्या मार्केट बुलेटिनमध्ये पाहिलं होतं. सध्या केळीचे दर दबावात आल्यानं त्याचा परिणाम राज्यातल्या केळी लागवडीवर होतोय. केळीचा भाव 10,000 रुपये टनावरून 5,000 रुपये टनापर्यंत खाली आलाय. भाव कमी झाल्यानं कोल्हापुरात केळी उत्पादकांनी नव्या केळी लागवडीकडे दुर्लक्ष केलंय. याचा परिणाम केळी रोपांच्या मागणीवर झालाय. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा केळी रोपांच्या मागणीत 25% घट झाल्याची माहिती रोपवाटिका मालकांनी अॅग्रोवनशी बोलताना दिली आहे. नगरच्या दादा पाटील शेळके बाजार समितीत गेल्या आठवड्याभरात वाल घेवड्याच्या दरात सुधारणा कायम राहिली आहे. गेल्या आठवड्यात वालाची 7 ते 10 क्विंटल आवक होऊन प्रति क्विंटल 3 ते 4,000 रुपयांचा दर मिळत होता. घेवड्याची 6 ते 8 क्विंटल आवक होऊन 2,000 ते 3,000 रुपयांचा दर मिळत होता. भुसारात तूर, सोयाबीन, गहू, ज्वारी आणि मुगाची आवक होत असल्याचं बाजार समितीतून अॅग्रोवनला सांगण्यात आलंय. कांदा उत्पादक पट्ट्यात खास करून नाशिक आणि पुणे जिल्ह्यात जास्तीत जास्त क्षेत्र कांद्याखाली वळतं होत असून अन्य भाजीपाला वर्गीय पिकांचं क्षेत्र तुलनेनं कमी राहत असल्याचे निरीक्षण आहेत. याचा प्रभाव मार्च नंतर दिसणार आहे, त्यावेळी भाजीपाल्याचा पुरवठा तुलनेनं कमी असणार आहे. कांद्याची रोपं चांगली आली आहेत, पुरवठा वाढलाय. याआधी रोपं जगत नाहीत म्हणून जास्तीचे उळे टाकले गेले होते, ते सर्व आता लागणीला आलेत. रोपांचा वाढता पुरवठा क्षेत्र वाढीला मदतकारक ठरतोय. परिणामी आजघडीला भाजीपाला पिकांकडे दुर्लक्ष होताना दिसतंय. वळूयात सोयाबीनच्या बातमीकडे, पण त्यापूर्वी घेऊयात एक छोटासा ब्रेक. महाधनचं नवीन सुपर फास्ट रिलीज तंत्रज्ञानावर आधारित 90% दाणेदार गंधक खत महाधन बेनसल्फ सुपर फास्ट, ज्यामुळे पिकास गंधक मिळतो अति जलद, कांदा पिकामध्ये साठवण क्षमता वाढते आणि दर्जेदार उत्पादन मिळतं. महाधन बेनसल्फ सुपर फास्ट, ये अलग है. ब्रेक नंतर तुम्हा सर्वांचं पुन्हा स्वागत. वाढत्या दरांमुळे देशातल्या मिलर्सनी सोयाबीनचा साठा केला नव्हता. मागच्या 1.5 महिन्यात सोयाबीनचे दर 4,400 ते 4,500 रुपयांच्या आसपास होते. त्यामुळे खरेदी करताना मिलर्स सावध भूमिकेत होते. दर तुटल्यावर आपण 4,100 ते 4,200 रुपयांनी खरेदी करू अशी त्यांची भूमिका होती. पण सोयाबीननं वर्षाच्या शेवटच्या टप्प्यात 4,500ची पातळी ओलांडली. वरून आंतरराष्ट्रीय घटक पाहता दर आणखी वाढतील असा अंदाज आल्यानं मिलर्सनी आता खरेदी सुरू केली आहे. त्यामुळे दरात सुधारणा होतीये, तसंच वायदे कव्हर करण्यासाठीही खरेदी वाढली आहे. सोयाबीनचं उत्पादन घटल्यानं बाजारात यंदा आवक कमी राहिली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत दर जास्त असल्यानं शेतकऱ्यांनी विक्रीला प्राधान्य दिलंय. मध्यंतरीच्या काळात चांगल्या सोयाबीनला 4,450 रुपये दरम्यान आल्यानं व्यापारी आणि शेतकऱ्यांनी जवळपास 80% सोयाबीन विकले. आता फक्त 20% माल शिल्लक आहे, त्यातच निर्यातीला संधी आणि मिलर्सची खरेदी वाढल्यानं सोयाबीनचे दर तेजीत आहेत. शेतीमाल बाजार विश्लेषक सुरेश मंत्री यांनी अॅग्रोवनशी बोलताना सांगितलं की आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे दर वाढले आहेत, त्या प्रमाणात देशात वाढलेले नाही आहेत. त्यामुळे सोयाबीन निर्यातीला संधी आहे, सोयाबीन पेंडेलाही मागणी आहे. सध्या 32 ते 38 हजार टनांनी पेंडेचे सौदे होत आहेत. खाद्यतेल आयात शुल्कात कपात केली तरी त्याचा फारसा परिणाम बाजारावर होणार नाहीये. तसंच मध्य प्रदेशच्या निमच मधले सोयाबीनचे व्यापारी राघव झावर यांच्यानुसार सध्या सोयाबीनला 4,500 ते 4,650 रुपये दर मिळतोय. तर पुढच्या 2 महिन्यात हे दर 5,000 रुपयांचा टप्पा गाठतील असा अंदाजही झावर यांनी व्यक्त केलाय. जागतिक पातळीवर सोयाबीनची कमतरता आणि मागणी मात्र मजबूत असल्याचा तो परिणाम असेल असंही त्यांनी अॅग्रोवनशी बोलताना सांगितलंय. मार्केट बुलेटिनमध्ये आज इथेच थांबूयात. अधिक अपडेट्ससाठी अॅग्रोवनच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.